शरद दादा युवा से नीचे साहेब विधानसभा संकट पर हमने हमारे अत्यंत जवर से प्रेमा से प्रसन्ना जी सर्व मान्यवर पदाधिकारी सर्व शाखा राजा पदावर असाल सर्व सुरसैनिक तुमच्यामुळे मला मागचं काहीच दिसत आज आदरणीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार मी शरददादांच्या प्रकृतीची चौकशी करायला या तालुक्यासाठी शरददादांनी गेले 8 दिवसांमध्ये बिबट प्रकल्प व्हावा खरं तर त्यांची ही सुरुवात 2016 पासूनच त्यांनी केली होती पत्रव्यवहार करून आणि त्याच्यातलं गांभीर्य त्यावेळच्या शासनाला पटवून देऊन त्यांनी त्यावेळेलाच सुरुवात केलेली होती. मध्यंतरीच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये करोनामुळे कदाचित त्याला ही चर्चा थांबली गेली होती पण परवा अचानकपणे एकदम जेव्हा पालकमंत्र्यांनी कारण नसताना काही गोष्टीचा उल्लेख केला अधिवेशनामध्ये की हे बारामतीला होणार आणि त्यातून मग असंतोष या भागातील जनतेचा त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचा असंतोष आहे. शरददादा अत्यंत संवेदनाशील माणूस आहे. तो शिवसैनिक तर आहेच पण आता आमचा तो जिल्हा प्रमुख म्हणजे शिवसेनेने जुन्नरचं आणि आंबेगावचं पालकत्व त्याला दिले. आम्ही आमचे पालकमंत्री आधी पडले आमच्या आणि म्हणून त्याने लगेच त्याची दखल घेतली. जे काय वक्तव्य अजितदादाने त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून मग ह्या संघर्षाला सुरुवात झाली. ही संकल्पना त्यांचीच होती त्यामुळे त्यांना ती जास्त जाणवली आणि कुठल्याही परिस्थितीत एकतर ह्या जुन्नरचा विकास खुंटलेला आहे. शेती पलीकडे इथे काय आहे उत्पन्नाचं असं काही साधन मला ते तर दिसत नाही किंवा तुम्हाला इथे त्याची जाणीव आहे. ते कुठली GMRT ती दुर्मिळ आणून इथे टाकली आणि त्या 40 किलोमीटरच्या परिसरात कुठलाही उद्योग येऊ शकत नाही कुठलाही तरीचं रोजगार निर्माण होऊ शकेल असा उद्योग येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग ह्या भागातील लोकांनी जायचं कुठे इकडनं तरुणांनी करायचं काय फक्त शेती आणि इथे उद्योग नाही म्हणून मग मुंबई किंवा पुणे इथे जाऊन आपलं कुटुंबियांना सोडून राहायचं अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती पाहिली शरददादांनी आणि त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की इथे बिबटे मोठ्या प्रमाणात आहे माणसांना त्रासदायक ठरत आहेत कधीही कोणावर कधी हल्ला होईल याची शाश्वती नाही अशी परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्यांच्या डोक्यातनं ती कल्पना आली ती त्यांनी मांडली ती मंजूर झाली त्यावेळच्या वनमंत्र्यांकडनं सचिवांकडनं पाहणी झाली. सचिवा सर्व काय सुलभतेने चाललं असताना मिठाचा खडा टाकावा त्याप्रमाणे परवा अधिवेशनात तो टाकला आणि त्यातून हा संघर्ष सुरू झाला. खरं तर उपोषण हे काही शिवसेनेचं धोरण नाही आहे कधीच नव्हतं आम्ही काय गांधीवादी नाही
पण संघर्ष कुठल्या मार्गाने करायचा? तोडफोड करायला पण काय नाही, ते बिबट्यांवर दगड मारून काय होणार आहे का? आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी की तुम्हीच मंजूर केलेली बाब कुठेतरी आता त्यालाच सुरुंग लावण्याचं काम कोणतरी करतय, तर लक्ष वेधणं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे हे त्यांनी स्वतःला जाणून घेतलं आणि स्वतःच्या देहाला यातना झाल्या तरी चालतील, पण माझ्या जनतेच्या वेदना मी सहन करू शकत नाही. हा दृष्टिकोन ठेवून जर शरददादा ह्या रणांगणावर उतरला असेल तर त्याचं कौतुक करणं गरजेचं असेल. शासन करता कसा असावा, जनतेच्या संवेदना वेदना जाणणारा असावा, नेता कसा असावा, जनतेच्या संवेदना वेदना जाणणारा असावा. आमचा शरद कसा आहे याचा आम्हाला अभिमान, पण नुसता अभिमान बाळगून तरी काय होईल? त्याने ज्या वेदना आता 4-5 दिवसात ज्या सहन केल्या, स्वतःच्या शरीराची कदाचित आतून काय चाळण झाली असेल ते डॉक्टरच जाणे. त्याला सोडून जेव्हा शेवा 5-4-5 दिवसानंतर त्याला हॉस्पिटलला रुग्णालयात ठेवण्याची वेळ आहे, हे काय फार भूषणावं नाही, पण त्याची दखल घेतली गेली होती हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शरद दादांना बोलता फोनही केला, जाणून घेतलं होतं. पहिला फोन तर लागला, दुसरा फोन हे कदाचित हे संघर्ष चालू होता त्यामुळे त्यांना फोन ऐकू आला नाही किंवा काय, त्यामुळे तो फोन लागला नाही. पण त्यांनी संपर्क प्रमुख सचिनजी आहेर यांच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला होता, त्यांची त्या तिकडल्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू होते. कारण हे जे काही प्रशासकीय बाब जी आहे ना, ही महाभयंकर हानेडी बाब आहे. किती अडथळे निर्माण करावे एखाद्या चांगल्या चाललेल्या गोष्टीला, हे जर काम कोण करत असेल ना तर हे प्रशासकीय अधिकारी करत असतात. नाही हे कायद्यात बसत नाही, हे अमुक ह्याच्यात नियमात बसत नाही, ते तमुक हे होत नाही, तमुक हे अडचणी काढत वेळ काढणं हे त्यांचं कामच असतं या अधिकाऱ्यांचं. आणि त्याच्यातून हे 4-5 दिवस गेल्यामुळे ह्याला त्याच्या शरीराला यातना जास्त झाल्या, पण शेवटी त्या प्रधान सचिवांना निरोप द्यावाच लागला की आम्ही हे लक्षात घेतलेलं आहे आणि ही कार्यवाही होण्याच्या मार्गावर आहे. पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्ट्या तेव्हा त्या ठिकाणी निरोप आला. त्याच्यानंतर मग काल सुद्धा अजित दादांनी बोलता बोलता 100% तिथेच होणार असं म्हणता म्हणता तिथेही होणार आणि इथेही होणार याची तत्वतो हा मान्यता दिली. हा तुमच्या संघर्षाचा विजय आहे लक्षात ठेवा. शरद दादा हा तुमच्या संघर्षाचा विजय. मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही, संघर्षातून संधीचा शोध घेतला तुम्ही, पण ही संधी आम्हाला यातना देऊनच मिळाली ना, शेवटी घेऊनच मिळाले. जे अपेक्षित नव्हतं कदाचित की आमचं मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री असला तरी आम्ही कुबड्यांवर आहोत हे बघा. सर्वांनीच सांभाळायला लागतो, पालकमंत्री त्यांचा, अर्थमंत्री त्यांचा, तिथेही कल घ्यावा लागतो, निधी घ्यायचा असतो ना तिकडून. पण आज या ठिकाणी 100% या जर प्रकल्प झाला, बेवट प्रकल्प जर झाला तर जुन्नर तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार नाही, ही दूरदृष्टी तुमची होती. त्याच्यातून पर्यटन वाढणार आहे इकडलं, त्याच्यातून पर्यावरणाची सुद्धा रक्षण होणार आहे.
आज मारता है ते माणसांना, माणसांचं सुद्धा रक्षण होणार आहे. आणि एक चांगला प्रकारचा जो प्रकल्प उभं झाला तर लोक इथे लोकांचा ओघ लागणार आहे. जसं टायगर सफारी आहे, जसं वेगवेगळ्या प्राण्यांचे सफारी आहे, आणि त्याच्यामुळे परदेशातून आपल्या जिथे जिथे आहेत तिथे मेळघाट वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात, दोन दोन तीन तीन दिवस राहतात, आणि तिथल्या स्थानिकांना रोजगार त्यामुळे मिळतो. इथेचा बिबट प्रकल्प झाला, आज येतात इथे दोन गणपती करून जातात, लगेच निघून जातात. बिबट प्रकल्प झाल्यावर इथे हॉटेलिंग व्यवसाय जेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या कोणात इतरही व्यवसाय वाढीला लागतील, त्याच्यातून लोकांना राहण्याची त्या ठिकाणी शक्यता निर्माण होईल, आणि त्याच्यातून तो व्यवसाय जोरात चालेल, इतर व्यवसाय जोरात चालतील, आणि जवळजवळ 40-50 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशा प्रकारची ती तो विकास होणार आहे. आणि म्हणून हे शासनाने गांभीर्याने आता घेतलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले, आदित्य साहेबांनी गांभीर्याने घेतले, कदाचित संपर्क प्रमुख सचिन आहेत, मी सतत ह्या दृष्टिकोनातून तुमच्या संपर्कात होते, ते आदित्य साहेबांच्या संपर्कात होते, ते कदाचित ह्या आठवड्यामध्ये तुमची बैठक घेण्याची शक्यता आहे, आणि त्याच्यातून पूर्णपणे ह्या प्रकरणाला चालना मिळणार आहे, आणि उद्याचे जे तुमचं स्वप्न आहे त्याच्यासाठी तुम्ही संघर्ष केला, तो संघर्ष संपणार आहे, आणि एका विकासाच्या दिशेने आपली घोडदौड चालू होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शरददादांना मी बघायला आलो. शरददादा, प्रकृतीची काळजी, कारण ह्याच जनतेसाठी तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, अशा प्रकारचे तर उद्धव साहेबांचे आणि तुम्हाला आशीर्वाद आहेतच. कारण जरी एक संघर्ष संपला तरी दुसरा संघर्ष सुरू होतोच, माणसाचं जीवनच संघर्षमय असतं, सर्व काही अगदी आनंदी आनंद लगेच होत नाही, मग दुसरा एक संघर्ष सुरू होईल, तिसरा एक संघर्ष सुरू होईल. त्यामुळे तुमचं नेतृत्व आम्हाला कायम पाहिजे, टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, असा निरोप उद्धव साहेबांनी पाठवला. काळजी घ्या, हे आपण असं भेटतच राहतो, सर्वजण आपण हे सर्व काही परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारच आहोत. पण दुःख एवढंच आहे शरद, तुम्ही आता आमच्या आमदार नाही, आम्हाला उद्या तुम्हाला आमदार म्हणून बघायचं. हक्काचा आमदार, आमच्यासाठी भांडणारा आमदार, आमच्यासाठी स्वतःच्या देहाची चाळून कळून घेणारा आमदार, संवेदनशील आमदार, आमचे दुःख जाणणारा आमदार, सुखदुःखात सहभागी होणारा आमदार, कार्यकर्त्याला जपणारा आमदार, संघटना वाढवणारा आमदार, आम्हाला अभिमान वाटेल असं कर्तृत्व करणारा आमदार. काळजी घ्या सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.